कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर। आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध। कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी DP रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86। तातडीचा संपर्क 88-88-88-22-25। अग्निशमन परवाना नसल्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील 224 शाळा आणि खासगी क्लासेसना नोटीस बजावण्यात आली आहे। यामध्ये अग्निशामक परवाना न घेतल्यामुळे सांगली शहरातील 2 नामांकित खासगी क्लासेसचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानं अग्निशामक विभागाकडून करण्यात आली आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या शाळा महाविद्यालय आणि खासगी क्लासेसना अग्निशमन परवाना नसल्याच्या कारणावरून महापालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्या आहेत। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी या नोटिसा बजावल्या। यामध्ये सांगलीतील 2 खासगी क्लासेसचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय। सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये मोठ्या संख्येनं शाळा महाविद्यालय आणि खासगी क्लासेस कार्यरत आहेत। या शाळा महाविद्यालय आणि क्लासेसकडून महापालिकेचा अग्निशमन परवाना घेण्यात आला नाही। या प्रकरणी गेली 6 महिन्यांपासून अग्निशमन विभागाकडून संबंधित शाळा आणि महाविद्यालय तसेच क्लासेसला नोटीसही बजावण्यात आल्यात। मात्र यामध्ये क्लासेस आणि शाळांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं अखेर महापालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला। मात्र यामध्ये क्लासेस आणि शाळांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं महापालिका प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली। महापालिकेच्या आकडेवारीनुसार सांगली शहरामध्ये 42 शाळा, 70 क्लासेस तर मिरज शहरामध्ये 32 क्लासेस आणि 40 शाळांनी महापालिकेचा अग्निशमन परवाना घेतला नाही। त्यामुळे या सर्वांनी अग्निशमन परवाना तातडीनं घ्यावा। या प्रकरणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या होत्या। विद्यार्थ्यांचं नुकसान नको या उद्देशानं गेली अनेक महिने महापालिका प्रशासनाकडून फक्त नोटीस बजावून सर्वांना सूचित केलं जायचं। मात्र वारंवार नोटिसा देऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आयुक्त नितीन कापडणीस यांनी अखेर अग्निशमन विभागाला पुढील कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगलीतील 2 नामांकित कोचिंग क्लासेसच्या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली। याचबरोबर वारंवार नोटिसा बजावून देखील महापालिकेचा अग्निशमन परवाना न घेणाऱ्या शाळा आणि महाविद्यालय तसेच खासगी क्लासेसवर वीज आणि पाणी तोडण्याची कारवाई करणार असल्याचं प्रभारी मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगितलंय। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली मिरज आणि कुपवाडमध्ये ज्या शाळा असतील, खासगी क्लासेस असतील, अशा सर्व शाळा आणि क्लासेस चालकांना अग्निशमन विभागाच्या वतीने माननीय आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांच्या आदेशाने गेले 7-8 महिन्यापूर्वी आम्ही नोटिसा इश्यू केलेल्या होत्या। अग्निशमन कायद्याच्या अनुषंगाने या क्लासेसमध्ये आणि शाळांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे जरुरी असल्यामुळे आम्ही अशा नोटिसा बजावलेल्या होत्या। परंतु शाळा प्रशासन आणि क्लास चालक यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आणि आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार शाळेमधल्या कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता गेले 5-6 महिने आम्ही त्यांना वारंवार तोंडीसुद्धा सूचना दिल्या, परंतु त्याही सूचनेला त्यांनी वाटाण्याची अक्षता दाखवल्यामुळे आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार 2 दिवसापूर्वी सांगली मिरजमधील 2 नामांकित क्लासेस आणि शाळा यांच्या लाईट आणि पाणीपुरवठा खंडित करण्याविषयी आम्ही नोटीस बजावलेली होती। त्या नोटिसीला अनुसरून या शाळांचा आणि क्लासमधला वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। या माध्यमातून मी महानगरपालिकेमध्ये असलेल्या सर्व शाळा आणि क्लासेस चालकांना नम्रपणे आवाहन करतो की आपण आपल्याकडे असणाऱ्या अग्निशमन उपाययोजना करून घ्याव्यात, अन्यथा ही कारवाई अशीच पुढे चालू राहील व त्यास होणाऱ्या सर्व नुकसानीस ते शाळा आणि खाजगी क्लासेस चालक हे राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, सांगली। राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम, राजेंद्र फॅशन,
राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर।